राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यातच मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक आमदार असलेले बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेतच दिलेत। विस्ताराचे संकेत देतानाच बच्चू कडूंनी स्वतःचीही दावेदारी जाहीर केल्याने आता मंत्रीपदी संधी मिळण्यासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त, मे अखेर किंवा जून मध्ये विस्तार, बच्चू कडूंच्या तोंडी गोड बातमी, केसरकरांकडूनही विस्ताराचे संकेत। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सुप्रीम कोर्टाने शिंदे फडणवीस सरकारला अभय दिल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे, पण त्यातच राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आताचे शिंदे समर्थक असलेले आमदार बच्चू कडूंनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नव्या मुहूर्ताची घोषणा केली आहे। बच्चू कडूंच्या मते मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। हे सांगताच आपणही मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली आहे। मला वाटतं या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो विस्तार व्हायला पाहिजे आणि सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मानसिकता आहे विस्तार करायची। मी दिव्यांग मंत्र्याला मागितलं आहे, ते मिळेल अशी पूर्ण अपेक्षा आहे। शब्द खाली जाणार नाही सीएमचा आणि डिप्टी सीएमचा। विशेष म्हणजे बच्चू कडूंच्या या दाव्याला सत्ताधारी शिवसेनेकडूनही अप्रत्यक्षपणे दुजोरा देण्यात आलाय। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्र्यांवर भार येत असल्यामुळे विस्तार गरजेचा असल्याचं सांगत मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत। माझ्या दृष्टीने सुद्धा ही आनंदाची बाब आहे, कारण आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे आणि कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आम्हाला किती अडचण होते की खालचे आणि वरचे दोन सभागृह आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे लिटरली धावाधाव होते की राज्यमंत्री असले तर ते एक सभागृह सांभाळू शकतात, कॅबिनेट मंत्री एक सभागृह सांभाळतात आणि त्याच्यामुळे हे खूप रिलीफ हा आम्हा सगळ्या मंत्र्यांना सुद्धा असणार आहे। शिवसेनेचे आमदार उघडपणे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलत असले तरी भाजपचं अजूनही यावर मौन आहे, त्यामुळे खरंच येत्या 10-15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार का याबाबत शंका आहे। पण असं असलं तरी शिवसेना आणि शिवसेना समर्थक आमदारांनी मात्र मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केल्याचं स्पष्ट आहे, त्यामुळे आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात कुणाकुणाला लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।